आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि त्या संदर्भात लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मोफत लस देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतलाय. तेवढ्यातच न थांबता केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील असलेल्या गरीब कुटुंबाला मोफत लस द्यावी अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. रस्ते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद सुरू होती. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे हे तेथे आल्यामुळे टोपे यांची पत्रकार परिषद सुरू झाली व अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. केंद्र सरकारने 1 सप्टेंबर पासून राज्याला आरोग्य क्षेत्रात देण्यात येणारी सर्व मदत बंद केली आहे. आरटीपीसीआर किट मिळत नाहीत, पीपी किट बंद आहेत, तरीही राज्याने जनतेला वाऱ्यावर सोडलं नाही. उलट महागडी औषधे राज्यातील रुग्णांसाठी उपलब्ध केल्याचेही मंत्री टोपे यावेळी म्हणाले आहेत. वैक्सीन फ्री देणार. आता वैक्सीन फ्री देणार तर आम्ही असा अभिप्रेत करतो की भारत देशाला सगळ्यांनाच फ्री दिलं पाहिजे खरं तर. पण ठीक आहे, त्यांनी जर असं सांगितलं असेल आता सध्या तर की फक्त हेल्थ वर्कर्स आणि फ्रंट लाइनर यांना आपण देणार तर कदाचित तो क्वांटम फार कमी होईल. यापेक्षाही महत्त्वाचा क्वांटम आहे तो 35% जे लोक दारिद्र्यरेषेच्या खाली लोक राहतात त्यांची मला सगळ्यात जास्त काळजी वाटते की त्यांना आपण फ्री दिलंच पाहिजे. त्यात तर काही वादाचाच विषय नाही आणि त्यामुळे मला वाटतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे फ्री द्यावं त्यांनासुद्धा. आणि अगदीच अफ्लुएंट क्लास जो आहे, खूप रिच क्लास जो आहे, त्याच्या हातीपर्यंत निर्णय जरी त्यांनी स्वतः पेमेंट करून घेतलं तर ती गोष्ट समजू शकतो. पण गरीब माणसांसाठी निश्चित प्रकारे वॅक्सिन फ्री मिळावं अशी अपेक्षा मी निश्चित प्रकारे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वतीनं करेल. अजून स्पष्टीकरण दिसत नाही. वॅक्सिन फ्री देणार एवढं मी ट्विट वाचलंय, स्वतः वाचलं. त्यात पुन्हा असंही त्याच्यात परत खाली सेकंड पॅरेग्राफमध्ये असंही वाचलं की आम्ही फक्त फ्रंट लाइनर्सला आणि हेल्थ वर्कर्सला देणार. तर मला वाटतं तो क्वांटम फक्त 3 कोटी लोक आपल्या ठिकाणी होतात. फार मोठा क्वांटम अजून बी पी एलचा वगैरे वगैरे राहतो. मला वाटतं की त्या बाबतीतलं सुद्धा स्पष्टीकरण केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालयाने लवकर केलं तर बरं होईल असं मला वाटतं. राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.